मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. अंबरनाथ आणि बदलापूर मधून एकूण 15 कार्यकर्त्यांना न्यायालयानं 14 दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश देत वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटम नंतर आज सकाळपासूनच मशिदीबाहेर हनुमान चालीसा लावण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. यावेळी उल्हासनगर शहरातून 15 तर अंबरनाथ आणि बदलापूर शहरातून मिळून 15 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. उल्हासनगरमधून जिल्हाध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, शहराध्यक्ष बंडू देशमुख, अंबरनाथमधून उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, उपजिल्हा सचिव नितीन पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत नलावडे, शहर सचिव अविनाश सुरसे तर बदलापुरातून शहराध्यक्ष जयेश कदम या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा अटक कार्यकर्त्यांमध्ये समावेश होता. या सर्वांवर 151(3) प्रमाणे गुन्हे दाखल करत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यापैकी उल्हासनगरच्या 15 कार्यकर्त्यांची न्यायालयानं प्रत्येकी 15,000 वैयक्तिक जात मुचलक्यावर मुक्तता केली तर अंबरनाथ आणि बदलापूर मधील 15 कार्यकर्त्यांना 14 दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश देत न्यायालयानं त्यांची प्रत्येकी 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर मुक्तता केली. पुढील 14 दिवस कोणत्याही प्रकारचा गुन्हा न करण्याचं हमीपत्र सुद्धा या 15 जणांकडून न्यायालयानं लिहून घेतलंय. काय नाही, राजसाहेबांनी जे आदेश दिले होते जिथे अनलिगली भोंग मशिदी चालू असेल त्याच्या पुढे तुम्ही हनुमान चालीसा वाजवा त्या हिशोबाने आम्ही सकाळी निघालो असता पोलिसांना कुठून तरी आमच्याबद्दल माहीत पडलं आणि त्यांनी आमची धरपकड रस्त्यामध्ये केली. कोर्टानं काय निर्णय घेण्यात आला? काय कोर्टाने आम्हाला 14 दिवसाच्या बॉन्डवर सोडलेलं आहे का परत गुन्हा तुमच्या हातून घडू नये. पण जरी आमच्या हातून घडला नाही तरी आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत गुन्हे साहेबांसाठी गुन्हे घ्यायसाठी. आज प्रथमतः मी तर बदलापूरमधील मुस्लिम समाज जे आमचे बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत त्यांनी दोन्ही मशिदीवर सकाळची बांग ही त्यांची दिली नाही आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं किंवा राजसाहेबांच्या आव्हानाला त्यांनी जो चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांपास त्यांच्या या निर्णयाचा पहिलं मी स्वागत करतो. आणि आज आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी जी धरपकड केली त्यानंतर आमचे जे वकील टीम आहे पूर्ण यांनी चांगलं सहकार्य करून आज सर्व कार्यकर्त्यांना काही बॉन्डवर सोडवण्यात आलं आहे. उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरमधून 35 प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी 151(3) प्रमाणे अटक केली होती आणि कोर्टाने त्यांना एक तर 14 दिवस स्थानबद्धता करायला सांगितली किंवा 14 दिवस शहरातून लांब राहायला सांगितले. ह्या अटी शर्तावरती वैयक्तिक जात मुचलक्यावरती त्यांची जामीन झालेली आहे. साधारण किती पदाधिकारी होते? प्रमुख एक असतील, 30 ते 35 असतील प्रत्येक शहरातले प्रमुख पदाधिकारी पकडले तर. आणि मनसेची विधी विभाग आहे, सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचा जामीन केलेला आहे. मनसेच्या विधी विभागाच्या वकिलांनी या सर्व कार्यकर्त्यांची न्यायालयात बाजू मांडली. यानंतर या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या बाहेरच एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. मात्र आम्ही जरी शहराबाहेर राहणार असलो तरी आमचे कार्यकर्ते राज साहेबांसाठी गुन्हे घ्यायला तयार आहेत असं म्हणत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भोंग्यांबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. त्यामुळे परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याचं पाहायला मिळतंय. एबीसी न्यूज अंबरनाथ. खुश खबर. पटेल सारमाड घेऊन आला आहे आमच्या सर्व ग्राहकांसाठी खुश खबर. पटेल सारमाड घेऊन आला आहे डबल धमाका ऑफर. एक महिना मोफत शॉपिंग करण्याची संधी, तीही पटेल सारमाड मध्ये फक्त 15 महिन्याच्या खरेदीवर. म्हणजेच या ऑफर मध्ये मिळणार आमच्या ग्राहकांना एकूण 10% बचत. म्हणजे रोजचा मिळणारा डिस्काउंट ही मिळणार आणि हमखास डिस्काउंट ही मिळणार. चला तर मग या ऑफरचा स्वतः लाभ घ्या आणि इतरांनाही सांगा. याशिवाय 150+ प्रोडक्ट्सवर बाय वन गेट वन फ्री ऑफर. नवीन गहू डाळी मसाला महोत्सव. आजच डाउनलोड करा पटेल सारमाड ऑनलाईन ॲप आणि घर बसल्या घ्या शॉपिंगचा नद. एवढ्या सर्व ऑफर्स फक्त पटेल सारमार्ट मध्येच आणि सोबत फ्री होम डिलिव्हरी. तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. धन्यवाद.